नेता राहुल गांधी के नेतृत्व में भारत जोड़ो यात्रा की जा रही है, जिसके चलते नागपुर में भी युवक कांग्रेस कार्यकर्ता उनका साथ दे रहे हैं और उन्होंने भारत जोड़ो यात्रा के तहत बाइक रैली निकाली। ते जे राजे छत्रपति शिवाजी महाराज जे आहे यांना मल्लारपण करून यांना वंदन करून जे आहे नागपुरातले तमाम युवक, हे नागपुरातले फक्त युवक काँग्रेसचे युवक नसून तर महाराज महागाईपासून त्रस्त युवक, बेरोजगारीपासून त्रस्त युवक, ज्याच्या हाताला आज काम नाही आहे असा जो युवक आहे, असा युवक, असा तमाम युवक सेक्युलरच्या संख्येने जे आहे ते राहुलजी गांधी यांचं स्वागत करण्याकरता, म्हणजे खऱ्या अर्थाने जर बघितलं की त्या काळामध्ये जानकीराजे जे आहे शिव छत्रपती महाराज होते आणि या काळामध्ये जर खरे रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरे जर मावळे जर कोणी असेल तर ते श्री राहुलजी गांधी आहे। तर असे जे राहुलजी गांधी म्हणजे या काळातले खरे जानकी राजा राहुलजी गांधी यांचं महाराष्ट्राच्या आपल्या या महाभूमीवरती, महाराष्ट्राच्या वीर शिव छत्रपती महाराज यांच्या महाभूमीवरती तमाम शेकडो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहे कार्यकर्ते तेलंगणा जाऊन महाराष्ट्रामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये राहुलजी गांधी आपले नेते राहुलजी गांधी देशाचे भविष्य राहुलजी गांधी यांचं स्वागत तिथे करणार आहे आणि तो वेलकम तिथे जाऊन तेलंगणामध्ये जाऊन करणार आहे। या रॅलीमध्ये जवळपास जे आहे 250 गाड्या या राहणार आहेत, तसंच आता यवतमाळपासून वर्धेपासून मग त्यानंतर आर्णीपासून उदगीरपासून नांदेडपासून बाकी पण युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आहे, बेरोजगार युवक आहे, ज्या बेरोजगार युवकाच्या हाताला काम नाही असा युवक जो आहे असा युवक हा आपल्या आमच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। नागपूरपासून ही खेळी रॅली आज निघणार आहे, निघाल्यानंतर जागेजागेवर एक वातावरण निर्मिती करेल, ज्या पद्धतीने आपण जर बघितलं राहुल गांधी हे कन्याकुमारीवरनं एकटे निघाले, 3,570 किलोमीटर ही रॅली हे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जायला एकटे निघाले होते, पण आज देशाची विविधता, देशाची भाषा, देशाची वेशा ही विविधता जी आहे विविधता एक ठेवली पाहिजे, आपलं युनाईट आपला हा देश राहायला पाहिजे आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं की लोक राहुलजीसोबत जे आहे राहुलजीच्या सोबत म्हणजे पावलावर पाऊल ठेवून आणि राहुलजीच्या खांद्याला खांदा लावून ते लोक काश्मीरपर्यंत राहुलजीसोबत 250 गाड्या या 250 दुचाक्या ज्या आहेत तेलंगणा जाऊन आम्ही राहुलजी स्वागत करणार आहे आणि जागेजागेवरती जाऊन जसं आता इथं आर्णी जाऊन आर्णीचे युवक जोडणार आहे, वर्धा जाऊन वर्धेचे युवक जोडेल, त्यानंतर बुद्धिबुरीच्या मार्गे आम्ही जाणार आहे तिथले युवक आमच्यासोबत जोडणार आहे, समोर आम्ही देवळी गेलो तिथले युवक जोडणार आहे, यवतमाळचे युवक जोडणार आहे, उदगीरचे नांदेडचे हे युवक काँग्रेसचे युवक त्यांच्यावर बेरोजगारी त्या युवकाला हाताला काम नाही आहे असे युवक जे आहे असे युवक आमच्यासोबत जोडणार आहे आणि एका पद्धतीने आमचा उद्देश असा आहे की या महाभूमीवरती शिव छत्रपती महाराजांच्या महाभूमीवरती जेव्हा राहुलजी गांधी लिहून राहिले खरे जनते राजे जेव्हा आपल्या या महाभूमीवरती लिहून राहते तर असे शिव छत्रपती महाराजांचे मावळे खरे मावळे राहुलजी गांधी आपल्या महाभूमीवरती जेव्हा येऊन राहिले तर असे शेकडोच्या हजारोच्या संख्येने युवक जाऊन त्यांचं महाराष्ट्राच्या या महाभूमीवरती त्यांचं स्वागत करणार आहे आणि स्वागत मी याच्या पहिले पण आपल्याला सांगितलं आमच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय भैयाजी पवार जी सुद्धा पण आहे यांच्याही नेतृत्वामध्ये ही रॅली जी आहे तेलंगणा जाऊन राहुलजीचं स्वागत आम्ही ठीक